pita putra pavitratma yancha nave amen maja priyabunduno bhagineno lehandekrano priya padrano sisran hallelujah hallelujah aaj prabhu krista ne mohirincha danyancha uppama aplyala shikvalela hai. Praise the Lord. Hallelujah. Dhanyavad Yesu. Hallelujah. Mohirincha dane mhanje kai ahe. Hallelujah. Mi tumhala samjanya sarkha ya goshti samjavun deto. Hallelujah. Ya mohirincha dane je ahe te ahe mata mariyacha pota madhye janma lena. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Ya mohirincha dane asilya prabhu yesu. Hallelujah. Vara lokana nivadi. Praise the Lord. Hallelujah. Tya lokani konta vishwavidyalaya madhye tyancha degree getle phd kuta getle hote tyani. धन्यवाद येशु. हालेलुया. जगाच्या दृष्टीने असलेल्या कोणत्याही डिग्री नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समाज सल्यूट मारतो होते असा लोक त्यांच्यामध्ये कोणी नव्हता. हालेलुया. धन्यवाद येशु. हालेलुया. हालेलुया. 12 लोकांना प्रभूने जवळ केले. Praise the Lord. Hallelujah. Ye je mohirincha dane ahe tyala tumhi paije tar drakshancha vel mhanun bolu shakta ahe. Hallelujah. Mohirincha dane drakshancha vela pramana ubha rahe. Hallelujah. Tyala 12 fandya 12 fandya tayar jale. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Ya 12 phandya ne hallelujah. Motha ek vara sutle. Hallelujah. Ye vara kutla hai maithe Pentecost. Hallelujah. Ya motha vara jeva sutle hallelujah. Ya 12 phandya til ek phanda udale. Hallelujah. Te paradamo di Europa. Hallelujah. Tasa pragare jag bhar shubha vartaman pahunchne ka. Hallelujah. Dhanyavad Yesu. Hallelujah. Shubha vartaman mhanje tondi ani lekhi ani. Praise the Lord. Shishyancha kala madhye shubha vartaman je hote ते पुस्तक नव्हता. हालेलुया. शिष्याच्या हृदयामध्ये जे होते त्याने मुखावाटे बोलून टाकले. हालेलुया. धन्यवाद येशु. हालेलुया. मुखावाटे बाहेर आलेले जे शुभ वर्तमान आहे ते भारत देशामध्ये पण पडले. सर्वमात्रवारी. Praise the Lord. Hallelujah. Aaj dekhil ya shubha vartaman karyashil ahe karya karta hai. Parapavitra samskarala. Hallelujah. Hallelujah. Dhanyavad Yesu. Hallelujah. Aataparyant mi tumhala shubha vartamanabaddal bolto hoto. पहिल्या वाचनाकडे आपण परत जाऊ. हालेलुया. परमेश्वर तुम्हा प्रत्येकांच्या हातामध्ये एक मोहरेचा दाणे द्यायच्या तयारीमध्ये आहे. प्रत्येकाच्याकडे. हालेलुया. या व्यवस्था कसे होणार त्याबद्दलची देवाची योजना आहे पहिले वाचन. तिथे काय लिहिलेलं आहे प्रत्येक पत्नी
कोणाचा अभिप्रायचा पत्नी जावे तर तुम्ही पतीचा अधीन राहावे कशासाठी हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया पतीना देवाकडे कोणाला घेऊन जायचं असेल तर पतींचा बोस होऊन तुम्हाला पतीना देवाकडे घेऊन जाता येणार नाही असलेल्या पत्नी पतीचा अधीन राहणार तुम्ही सगळं हालेलुया हे कसे आहे हालेलुया संत पौलाकडे एकच उपमा आहे ते समजावून देण्यासाठी हालेलुया संत पौलानी बोलले की ख्रिस्त मंडळी हे परमेश्वराची येशू ख्रिस्ताची कोण आहे येशू ख्रिस्ताची वधू आहे प्रेज द लॉर्ड ख्रिस्त मंडळी जे प्रभूच्या वधू आहे चर्च हालेलुया प्रेज द लॉर्ड निरंतर प्रभूच्या अधीन आहे सध्या कॅथोलिक चर्च मध्ये सदस्य असलेले आपण सर्व लोक कसला मार्गदर्शनाखाली चालतो पोप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आहे पोप साहेब सुद्धा मोनार्क नाहीये मनाने काही बोलू शकत नाहीये वॅटिकन परिषद हालेलुया वॅटिकन परिषद म्हणजे परिषद झाले हालेलुया त्या परिषदचा ज्ञान प्रकाशामध्ये आपण चालतो हालेलुया ते ज्ञान कुठून आहे पवित्रात्म्याकडून आले ज्ञान आहे ते कुठून आला हालेलुया शेकडो बिशप लोक कार्डिनल लोक देवाजवळ ज्ञान मागत प्रार्थना करत अनेक आठवडा अनेक महिना प्रार्थना करत राहिली प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यांना मिळालेले जे प्रकाश आहे ते प्रकाश आहे आज वॅटिकन परिषद म्हणून आपल्याकडे जे पुस्तक आहे इंग्लिश मध्ये वॅटिकन सेकंड म्हणून लिहिलेलं आहे हालेलुया ते जे पुस्तक आपल्याकडे आहे त्या पुस्तकाने हल्लीच्या युगामध्ये शुभ वर्तमान म्हणून ख्रिस्त मंडळी कसं उभं राहायचं ते दाखवलेलं आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया पोप साहेबांना या फादर लोकांनी या बिशप लोकांनी अधिकार दिला पुढच्या काही गोष्टी विषयी अजून मार्गदर्शन आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणजे पोप साहेब मस्तक जगामध्ये आपल्यासाठी आहे पोप साहेब लिहिणार असता तो पत्राच्या खाली काय लिहिलेलं आहे मी मस्तक लिहितो म्हणून बोलताय का हालेलुया पोप साहेब स्वतः सर्व पत्रामध्ये खाली लिहित आहे मी सर्वांचा सेवक आहे धन्यवाद येशू म्हणजे ख्रिस्ताच्या हृदयामध्ये असलेले विचार पूर्ण होण्यासाठी जसे ख्रिस्त मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसा प्रकारे प्रत्येक पत्नी पतीच्या अधीन परमेश्वराला माहिती आहे एवढं शब्द ऐकलं तर कुठल्याही पुरुषाला कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहणार नाही म्हणून हालेलुया हा मग सर्व ठिकाणी गाज होत बसणार तू ऐक म्हणून हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यासाठी परमेश्वराने मार्गदर्शन दिलेलं आहे हालेलुया प्रभूने दिलेले मार्गदर्शन असे आहे हालेलुया
प्रत्येक स्त्रीचा मस्तक जसे पुरुष आहे हालेलुया प्रत्येक पुरुषाचा मस्तक ख्रिस्त असायला पाहिजे करिंथियांच्या पहिल्या पत्र 11वा अध्यायामध्ये हालेलुया तिसरा वचन आता आपण कान देऊन ऐकूया प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे असायला पाहिजे हालेलुया लग्नाचा तयारी म्हणजे लग्नाचा तयारी म्हणजे हालेलुया दारूच्या बोटी सजवून ठेवणे नाही बारण भरून ठेवणे नाही हालेलुया लग्नाचा तयारी म्हणजे घरातील पप्पा मम्मी लग्नाला ज्या पुरुषाला उभा करणार आहे हालेलुया त्याला टेस्ट करून घ्यायचं आहे माझा मुलगा लग्नाच्या तयारीत आहे का तयारी म्हणजे काय आहे त्याचा मस्तक ख्रिस्त आहे का माझा मुलाचा मस्तक जर ख्रिस्त असेल तर माझा मुलगा लग्नाच्या तयारीमध्ये पोहोचलेला आहे म्हणून लग्न झाल्यानंतर बायको ठरवू दे बायकोच्या घरातील लोक ठरवू दे म्हणून तुमच्या मुलाला पुढे करायचं नाही लग्नासाठी पाठवायचं नाही हालेलुया आई बाबाचा जबाबदारी आहे माझ्या मुलाचा मस्तक ख्रिस्त झाला का हालेलुया या गोष्टीच्या तयारीमध्ये मुलाचा तयारी करून घ्यावी मणक्यांच्या भागामध्ये जोरदार मार बसलेला आहे असे कोण आहे इकडे कुठे पडले किंवा काही मार बसले हालेलुया कोणाला तरी जोरदार मार बसले होते असे कोणतरी कुठेतरी आहे त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे कुठेतरी पडले असेल काहीतरी ऍक्सिडेंट झालं असेल किंवा दुसरा काही प्रकारे मार बसले असेल त्याच्या बंधनातून पवित्र आत्मा तुम्हाला सोडून देत आहे हालेलुया कोणाला तरी एका कानाच्या संबंधामध्ये जे त्रास आहे त्या त्रासातून पवित्र आत्मा बरे करत आहे डोक्याला इन्फ्लमेशन झाल्यासारखा डोक सुजल्यासारखा होऊन मेंदू सुजल्यासारखा होऊन डोकं काय दुखत आहे असा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे तुमच्यामध्ये कोणतरी श्रीमंत बनायचा इच्छा धरून आहे हालेलुया प्रभू सांगत आहे ख्रिस्ताला पहिले पद करा ख्रिस्ताला स्वीकार करा हालेलुया ते आहे सर्वात मोठी श्रीमंती ख्रिस्ताला जे कोणी स्वीकार केलेला आहे त्यांना त्यांच्या वाटेत लागणाऱ्या सगळ्या गोष्टी येशू प्रभू देणार सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो आमेन